सर्वांना माझा नमस्कार आणि देवी ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आता मी किचन मध्ये जाते स्वयंपाक करायला. खूप थोडा स्वयंपाक करायचा आहे. मयुरीच्या पप्पासाठी आमच्यासाठी नाही बनवायचा, कारण आम्हाला रात्रीचा खूप उरलाय स्वयंपाक. मुलांनी जेवणच नाही केलं, का केलं नाही ना ते सुद्धा तुम्हाला नंतर सांगते, पण आधी स्वयंपाक बनवून घेते. आता एकदा बोलायला लागले की बडबड बडबड करत बसल मी. आता किचन मध्ये जाते बघते आता त्यांच्या पुरतच काय बनवायचं ते, आहे की नाही. इथे माझे आता तीन भाकरी झालेत करून. आता भाजी की नाही फटाफट करून घेते. इथे मी की नाही असं ताक घेतलंय. याच्यात आपल्याला कढी बनवायची. याच्यामध्ये मी सगळं आता टाकून घेतलंय. हळद, मीठ, लाल तिखट, बेसन पीठ छान असायला ढवळून घेते. चला आता आपण फोडणी देऊया. छान असा लाल झालाय कढी पत्ता टाकून टाकूया आपण. अजून जरा पाणी घेते. इथे आपली कढी तयार आहे. आता छान झाली एकदम मस्त. आता गॅस बंद करून घेते. आली स्कूल मधून आणि आल्या आल्या बेण्या सोडल्या आहे ना मयुरी. दादा बघा, दादा सुद्धा आला ना. आल्या आल्या मोबाईल बघतोय. सुरू झाली भांडण्यांची. अजून काय झालं का? काय नाही. चला जेवण करा. आणि इथं की नाही आता आपला सगळा स्वयंपाक झालाय. तुम्हाला दाखवते काय काय. आणि कालचा शिळा सुद्धा स्वयंपाक आहे आणि ते खायचंय बरं का. तर इथं भाकर आपली झाली आहे. इथं आहे उरलेली छोलेची भाजी. इथे आहे मूग मटकीचं वरण असं. आणि इकडं आहे चपाती. ही शिळी चपाती आहे. बघा किती नरम आहे अजून ही. आणि माझी मुलं खाणार हे बघा नरम किती आहे. इथं भात सुद्धा आहे रात्रीचा. आणि इथं आपली कढी अशी तयार झाली एकदम छान बघा. आणि स्वयंपाक का उरायला ना ते सुद्धा तुम्हाला सांगते. कारण की नाही गावाकडून फराळ चाललंय ना. सारिकाने अशी लाडू चिवडा मस्त शेतपाळ्या. आणि त्याचे तेच मुलं खात आहेत माहितीये. त्यासाठी ना स्वयंपाक खूप उरलाय. त्यासाठी आज स्वयंपाक जास्त नाही बनवला. फक्त मयुरीच्या पप्पासाठी भाकर आणि कढी बनवली. आणि आम्ही हे सगळं शिळं खाणार आता. अजिंक्य, मी, मयुरी सगळेच आहे की नाही अजू. तर सारिकाला सांगते अर्धे लाडू तर खतम. सारखं खातच राहते ते काय जेवण जाणार आहे ना. ठीक आहे खा. आहे की नाही खाण्यासाठी चाललंय ना. चला आता आम्ही जेवण करून घेतो आणि जातो हॉलमध्ये पाणी भरून घेते. अजिंक्यच्या पायाला मोच आली आहे. आणि तो की नाही शेकतोय आता बर्फानी. दाखव बेटा हे तर सुजन केवढी. बापरे घोट्याला लई सुजन आली अजू. दुखायलाय खूप. बापरे तू सुद्धा ते सरे लांबून माहितीये का सुजन. चांगला शेक बेटा. अजिंक्यचा पाय खूप दुखतोय ना अजिंक्य. कसा पाय मुरगळला रे. काय माहित कशी मोच आली. आराम करतोय आता. आणि जेवण आताच आमचे झाले. सगळं आज शिळच होतं जेव्हा आहे ना अजिंक्य. कसं वाटलं शिळ खाऊन. चव नव्हती म्हणे. मग तुम्हाला ताजं खायची सवय आहे ना. आज शिळ दिलं कारण स्वयंपाकच उरलं होता. तर मी काय करू. मी एकटी किती खाऊ ना. आणि मयुरी तिकडे अभ्यास करते बेडरूम मध्ये. खूप दुखतोय वाटतं पाय आहे ना अजू. ठीक आहे चला आराम करते थोडासा. तर मयुरी तर आहे खूप खुश आहे की नाही. तिचा डान्स होणार आहे ना. तिचा तिला कॉस्ट्यूम भेटलाय. कुठून भेटला ते सांगते. आमची नेबर आहे तर त्यांनी मयुरीला दिलेत. एक सोडून तीन तीन दिले. आणि स्कूल मधून नाही भेटलाय ना. हा स्कूल मधून ह्याला नाही भेटला तर प्रिन्सिपल बोलले की तुमची तुम्ही अरेंजमेंट करा. तर सगळे बोलले ठीक आहे ठीक आहे. हा तर मी तुम्हाला दाखवते. एवढं छान आहेत ना सुंदर आहेत. आणि त्या भाभीने की नाही तीन तीन दिलेत माहितीये का. एक सोडून बोले की मयुरी जो पसंद आहे ना वो तू ले. आणि मयुरीला खूप लाड करतात लहानपणापासूनच तिला. हे की नाही चॉकलेट त्यांच्या दुकानची एवढी खालीत ना विचारू नका. दाखव मयुरी. वाव हे एक आहे. ब्लू वाला तर मला लई आवडलाय मयुरी. पण ते हेवी खूप आहे ना. तू ते घालणार नाही ना. हे बघा वाव किती सुंदर आहे. वाव पूर्ण मोत्याने भरलेला आहे बरं का. हा जास्त हे करू नको बेटा.
त्याची इस्त्री खराब होती. ते एक आहे, दुसरा एक आहे ग्रे कलर, ते पण इतका सुंदर आहे ना, खूपच छान आहे बघा. वाव किती भारी आहे ना. मयुरी तुला कोणता आवडला ग? रेड कलर ना. हा त्याला घेर जास्त पाहिजे आहे ना. ते पण छान आहेत मयुरी, खूप हेवी ते आहे ना, त्याच्यात की नाही मोतीचं काम आहे. हा ते असं आहे, त्याच्यात ज्वेलरी सुद्धा आहे ना आंटीनं दिली. वाव किती सुंदर ना. मयुरी तुझी सगळी हेल्प करतात माहितीये का. हा आपण सगळ्यासोबत छान राहतो ना, मग सगळे आपल्यासोबत पण छान राहतात. पॉइंट आहे ह्या बोलण्यामध्ये, पॉइंट आहे. हे बघा हे असा किती भारी आहे ना, खूपच छान आहे हात रे ना. थँक्यू बोल आंटीला. काय माहित आंटी आपले व्हिडिओ बघते की नाही. मारवाडी आहे ना, नाही बघत बहुतेक, त्यांना हिंदीच येते फक्त, मराठी नाही येत. ब्लाऊज सुद्धा दिलंय, दुपट्टा, दुपट्टा तो खूपच हेवी आहे ना, त्याच्यात पण सगळं मोत्याचं काम आहे बघू. हे बघा किती वर्क आहे ना, किती महाग असेल ग मयुरी. हलका नाहीये, मोती आहेत ना सगळे मयुरी, डायमंड मोती वगैरे. आणि हे सुद्धा बघा किती सुंदर आहे, हे वेलवेटचं आहे. आता तर वेलवेटची खूप निघालीत मयुरी, माहितीये ना तुला. हे बघा असं किती सुंदर आहे ना, हे लयच भारी आहे मयुरी, खूप महाग असणार आहे बाबा. आंटीने एवढ्या महागाची तुला दिलेत मयुरी घालायला. आणि हा दुपट्टा सुद्धा एवढा हेवी आहे ना, खूपच हेवी, ह्याच्यात सगळं मोत्याचं काम आहे बघा. साईडला सगळे मोतीच आहेत. हे किती नशीब आहे मयुरी तुझं, कुणी पण तुला हेल्प करते यार, छान आहे. सगळे फ्रेंड तर मग तुला हे करतात माहितीये का, वा वा तुला कसं भेटला ग. हे बघा हे खूपच छान आहे मयुरी. चल दे ठून, तुला कोणता ते घ्यायचं आहे ते घे आणि पिशवीमध्ये ठून दे. मी आता जाता जाता बाहेर की नाही ठून म्हणजे की नाही आंटीला देते. तुला कोणतं ठेवायचं मयुरी मग? रेड. रेड ना, हे देऊ ना आंटीला. हो आहे ना, ग्रे कलर आपण एवढा छान आहे ना, सगळा भरलेला आहे आतमधून, पूर्ण आतमध्ये भरलेला आहे. आणि हे येल्लो तर येल्लो ब्लू. ऍक्च्युली ना माझ्याकडे ते दोन लेहंगे आहेत ना, ते ब्लू येल्लो कलरचेच आहेत, म्हणून आय डोंट वॉन्ट दॅट. जास्त घेर नाही का मयुरी त्याला? तरी पण मला ते परत नको. आंटीने म्हणजे भाभीने दिला, ती पण अशीच पतली आहे, तर ब्लाऊज सुद्धा दिले की मयुरीला ब्लाऊज सुद्धा येईल म्हणून आहे ना. दाखव ब्लाऊज बघा किती छान वर्क आहे, भारी आहे, छान आहे आंटी. आता ही थैली मध्ये ठेवते ना, आता लगेच मला बाहेर जायचंय ना, तर घेऊन जाते ही सोबत. आणि हे ठेव ना मयुरी मग. हो ठेव असं. आणि ज्वेलरी सुद्धा दिली आहे बघा, हे ह्याच्यावरचीच आहे ना. हा आता तू हे की नाही ठेव मयुरी व्यवस्थित का, मीच ठेवू तोच ठेव, मला नाही येत, मीच ठेवते आता. अगं मी ठुला आता माझ्या त्या बॅगच्या बाहेर येईल. हा हे ठेवून देते व्यवस्थित असं. मला पार्लर मध्ये सुद्धा दिसते, पार्लर वाले आंटी मी फोन केलेला आहे दीदीने, काम आहे थोडस म्हणून. तिकडेच इस्त्रीच दुकान आहे, तिथे इस्त्री करा आहे, कपडे सुद्धा टाकणार आहे मी. मला गरीब होतच नाही, आता मी वेळच भेटत नाही काय सांगू. तर मयुरीचे पप्पा बोलले की बाहेरच टाक, काय होत नाही. आणि ते नेहमीच बोलतात की तू बाहेरच टाक, पण मीच टाकत नाही, बोलते की तेवढे पैसे आपले सेव वाचतील. आता हे मयुरीसाठी इथे ठेवते हे, आणि तिकडे एक थैली ठेवली आहे, ती घेऊन जाते आता मी. आता मी जाते, अशी इस्त्रीचे कपडे ठेवले, जाते आता मी बाहेर. 6 वाजले, खूप उशीर झालाय. पॅन्ट इथं वाढत नाही, काय करणार, मयुरीची जीन्स आहे, बॅगी बॅगी आहे ना, म्हणून सुकत नाही. चप्पल कुठे बाहेरच आहे? बाहेरच आहे. बाय. आले बाहेर 7 वाजले फक्त, थोडं वॉक पण करून घेते. आय आता आली, मच्छर खूप झाले दरवाजा लावून.
काय गरम होते बाहेर? हां खूप गरम होते. कपडे दिले बाबा. अच्छा उद्या लक्ष करेल स्त्री आणायचं. हा सवय नाही ना. पाणी घेऊन ये. हो चला मी बाहेरून आताच आले. आता फ्रेश होते आणि स्वयंपाकाला अजून लागते. माझी अशी पांढरे केस झाले तिथे. हा नवीनच आला पांढरा केस मला. चालेल काय नाही होत. तर ठीक आहे चला मग आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा प्लीज प्लीज. चला बाय.